संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या सरस्वती हत्याकांडानं सध्या ज्या सोसायटीत हे हत्याकांड झालं त्या सोसायटीतील सदस्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अजूनही सोसायटीत कुबट वास येत आहे. 3 दिवस आरोपी मनोज साने यानं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करून ते प्रेशर कुकरमध्ये बॉईल करत होता. 3 दिवस मृतदेह घरात राहिल्याने शेजाऱ्यांना खानेरडा वास येऊ लागला होता. त्यामुळेच शेजाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना देऊन हे हत्याकांड उजेडात आणलं. सध्या सोसायटीमध्ये इतरांच्या आरोग्याला बाधा होऊ नये म्हणून संपूर्ण सोसायटी सॅनिटाईज केली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाईज व्हायला 2 ते 4 दिवस लागणार असल्याची माहिती सोसायटीचे सचिव प्रताप अस्वाल यांनी दिली आहे. तसंच आता कुणीही व्यक्ती रूम जर का भाड्याने घेणार असेल तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती आता सोसायटी घेणार असल्याची माहितीही दिली आहे. कुठलीही नवीन कपल आली राहायला मग त्यांच्या पूर्ण आम्ही बॅकग्राऊंड चेक करणार, त्यांच्या आई वडिलांबरोबर मीटिंग करणार. बट आम्हाला जर वाटलं की नाही हे बरोबर राहू शकता म्हणजे हे लिगल आहेत ते लोक, लग्न करून आलात किंवा लिव्हिंगमध्ये आलात, पूर्ण डिटेल घेऊन तेव्हा आम्हाला त्या लोकांना फ्लॅट देणार, त्याच्या अजिबात नाही देणार नाही.